कोणतंतरी साहित्य वाचताना ज्या प्रकारे एखाद्या मंदिराचं वर्णन होत असतं आणि आपण त्याची कल्पना करत असतो, अगदी तसंच एक शिवमंदिर गर्द उंच झाडात लपलेलं, संपूर्ण निसर्गरम्य परिसरात नटलेलं, बाजूला नदी, आणि हे जेव्हा मला समजतं तेव्हा इथे येण्यास मी वेळ नाही करत. आहे खूप दिवसापासून पेंडिंग राहिले स्वप्न येईल खरोस आहे वाईब विथ नाही. वन रायडर इज रेडी, अनदर रायडर इज हेअर. सकाळच्या सुंदर वातावरणात आमचा प्रवास सुरू होतो. पुण्यापासून ऑलमोस्ट 60 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे ज्याचं नाव आहे घाटेश्वर शिवमंदिर शिंदेवाडी. तुमच्या सोयीसाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक दिली आहे. एक आज नवीन ब्लॉग जन्माला आलेला आहे. नवीन ब्लॉग नाही, नवीन ब्लॉगर जन्माला आलेला आहे. सबस्क्राईब टू वाईब विथ. आपला अजून नाही चालू झालं. आपला अजून नाही चालू. दिस इज माय डिवाइस गाइस. हाय काही नाही, 30 हाय काही नाही. एक मिनिट सर, सबस्क्राईबर झालेत. माईक, आयफोन, ट्रायपॉड. पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात आलो आहे. वगैरे सकाळचे 7 वाजलेत आता आणि आम्ही आलोय घाटेश्वर शिव मंदिर येथे, जे आहे ठोकरवाडी डॅम. ठोकरवाडी डॅम जवळ वाडेश्वर येते. एक सरासरी पुण्यापासून 40-45 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि छोटंच प्लेस आहे पण खूप सुंदर आहे. आज शनिवार आहे, आज कुठलीही गर्दी नाही. समोर मस्त परिसर आहे, पाखरांचा आवाज आणि निसर्ग. सो दाखवतो 1 by 1 shot. हे कुत्र तिथल्या कॉर्नरपासून आम्हाला रस्ता दाखवला आणि सोबतच आहे, पण द थिंग इज डॅट आम्ही त्याच्यासाठी काहीच आणलो नाही, म्हणजे मुळात माहीतच नव्हतं. पण ठोकरवाडी हे मागचं जे पाणी दिसतंय ना ते ठोकरवाडी डॅमचं आहे. एक मस्त परिसर आहे ना हा. ऑलमोस्ट 1-2 तास इथे हा निसर्गरम्य परिसरात घालवले. थोडं पाण्यात पण पाणी पण स्वच्छ होतं, सो थोडंसं त्याच्यामध्ये पण एन्जॉय केला. त्याचं खास असं बसायला वगैरे असं वेळ भेटला नाही, इन द सेन्स तसं बसलो नाही. काही ना काही शूट आणि हे इन देन अशा गोष्टी चालू होतं, पण त्या वेळ नाही जास्त, त्यामुळं निघायचं आहे लवकर. तर यू कॅन विजिट दिस प्लेस घाटेश्वर टेम्पल. मला वाटतंय हा ब्लॉग कदाचित इथे संपेल. सो This is Passion Youth signing off. Chase your passion, not your pension. Boom.
ये तू पण आम्ही आलोय घाटेश्वर शिव मंदिर येथे पुण्यापासून जवळपास 40-45 किलोमीटरच्या अंतरावर आहे हे मंदिर. स्वप्नील 40-45 किलोमीटर अंतरावर आहे ना मंदिर? ठीक. आणि कुठल्या ह्याच्यात काय आलो हे गाव वगैरे काही माहिती आहे का आसपास? कामशेत वाडेश्वर नावाचं नाव आहे. वाडेश्वर तूच सांग ना ऍड्रेस.